मुंबईमध्ये अमित शहा दाखल झालेले आहेत. अमित शहांचा महाराष्ट्र दौरा आणि ही सध्याची आपण थेट लाईव्ह दृश्य पाहतोय. अमित शहांच्या गाड्यांचा ताफा सागर बंगल्यावर दाखल झालेला आहे. जशी नियोजित बैठक होती, चर्चा होणार होती, सह्याद्रीवर ही चर्चासुद्धा होईल अशी माहिती मिळते. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहा आढावा घेणार आहेत आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांना काय मार्गदर्शन करतात, काय चर्चा होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. ही सध्याची महत्त्वाची अपडेट. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आलेले आहेत, महाराष्ट्र दौऱ्यावर होते. आज ते मुंबईमध्ये असून सह्याद्रीवर अमित शहा बैठक घेणार असल्याची माहिती. नुकतेच अमित शहा सह्याद्रीवर दाखल झालेत आणि 9 वाजताची बैठकीची वेळ होती. थोड्याच वेळात ही बैठक सुरू होईल. अनेक नेत्यांना काय संबोधित करतात, कोणते धोरणात्मक निर्णय या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून घेतले जातात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. इतकंच नाही तर अमित शहा हे लालबागच्या राजाचं बाप्पाचं दर्शनसुद्धा घेणार आहेत. त्यांचा दौरा नियोजित आहे. सध्याची ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय सह्याद्रीवरून. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सह्याद्रीवर दाखल झालेले आहेत. प्रमुख नेत्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल, कोणते मुद्दे ऐरणीवर असतील किंवा आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रमुख नेत्यांना अमित शहा कोणता कानमंत्र देतात, कोणती स्ट्रॅटेजी आखतील ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत आहेत. निखिल, 9 वाजताची वेळ होती, अमित शहा सह्याद्रीवर नुकतेच पोहोचलेले आहेत, कधीपर्यंत बैठक चालू होती आहे आणि कोणकोणते प्रमुख नेते प्रामुख्यानं सह्याद्रीवर उपस्थित आहेत, सध्याची अपडेट. नक्की श्रद्धा, आताच 2 मिनिटांपूर्वी या ठिकाणी अमित शहा केंद्रीय मंत्री हे आता उपस्थित झालेले आहेत. याच ठिकाणी माहितीची मिशन विधानसभा अनुषंगाने महत्वाची बैठक देखील सह्याद्री अतिथीगृहावरती आयोजित करण्यात आलेली आहे. मुंबई दौऱ्यावरती अमित शहांची आज रात्री ह्या माहितीच्या नेत्यांसोबत महत्वाची बैठक आहे, ती आयोजित करण्यात आलेली आहे. त्यासोबतच आता अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत महायुतीचे महत्वाचे नेते या ठिकाणी असणार आहेत. चंद्रशेखर माव सुनील तटकरेही या बैठकीसाठी उपस्थित असणार आहेत. या ठिकाणी या आधी देखील पंकजा मुंडे असेल आणि अनेक चंद्रकांत पाटील हे देखील या सह्याद्री अतिथीगृहावरती उपस्थित झालेले आहेत. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक खूप महत्वाची या ठिकाणी बोलली जाते, कारण ज्या अनुषंगाने लोकसभाच्या निवडणूक पार पडल्या त्याच्यामध्ये मात्र महायुतीला आहेत ते कुठेतरी कमी सीटवरती या ठिकाणी त्यांना मिळालेल्या होत्या. त्याच अनुषंगाने महाविकास आघाडीच्या ज्या सीट आहेत त्या जास्त देखील या ठिकाणी आलेल्या होत्या. त्यामुळे महायुतीची संपूर्ण म्हणजे रणनीती आहे ती रचण्यासाठी आणि याच ठिकाणी आहेत त्या आपल्या नेत्या काय होतं या बैठकीमध्ये ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.